राज्यातील सर्व आधार आश्रमांचे ऑडिट व्हावे, किती आधार आश्रम नोंदणीकृत आहेत आणि किती बेकायदेशीर रित्या चालवले जात आहेत हे उजेडात आलेच पाहिजे. चित्रा वाघ यांचं वक्तव्य. नाशिक मसरूळ द किंग फाउंडेशन ज्ञानपीठ गुरुकुल आधार आश्रमात संचालकानेच अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडलेली आहे. गुन्हा दाखल झालाय. आरोपीच्याही मुसक्या पोलिसांनी आवळलेल्या आहेत. दीपाली खन्ना महिला पोलीस अधिकारी अधिक तपास करत आहे. राज्यातील सर्व आधार आश्रमांचे ऑडिट व्हावे, किती आधार आश्रम नोंदणीकृत आहेत आणि किती बेकायदेशीररित्या चालवले जात आहेत हे उजेडात आलेच पाहिजे, असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलंय. नाशिकच्या मसरूळमध्ये द किंग फाउंडेशन ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रम या आश्रमामध्ये जवळपास 13 आदिवासी मुली राहत आहेत आणि आपलं शिक्षण घेत आहेत. त्यामधल्या एका 14 वर्षीय मुलीवरती या आश्रमाचा जो संचालक आहे हरामखोर असा आरोपी हर्षल मोरे याने अश्लील चित्रफीत दाखवून त्या मुलीवरती बलात्कार केला. मुलीने ही गोष्ट आई वडिलांना सांगितली. तात्काळ त्या ठिकाणी पोलिसात जाऊन गुन्हा नोंद झालेला आहे. 376 पॉक्सो त्याचबरोबरीने अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आरोपीला अटक सुद्धा झालेली आहे. परंतु या घटनेनंतर खूप प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहतात की राज्यामध्ये अशा पद्धतीने जे आश्रम चालवले जातात त्यांना मान्यता आहे किंवा नाही मान्यता आहे हे पाहण्यासाठी या सगळ्या आधार आश्रमांचं ऑडिट व्हायला हवं. अर्थात ही मागणी आम्ही सरकारकडे करू आणि मला विश्वास आहे की त्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी यश मिळेल. या प्रकरणाचा पाठपुरावा करत असताना या मुलीसोबत अजूनही 12 मुली त्या ठिकाणी आश्रमात राहत होत्या. त्यांच्यासोबत अशा पद्धतीचा काही प्रकार झाला आहे का याची चौकशी पोलीस करतायत. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या दीपाली खन्ना या महिला पोलीस या सगळ्या घटनेचा तपास करतायत. मलाही आपल्याला सगळ्यांना अपील करायचंय की आपल्या भागामध्ये अशा पद्धतीचे जे आधार आश्रम आहेत त्या ठिकाणीची जर आपल्याला काही संशयास्पद त्या ठिकाणी वाटलं किंवा आणखीन काही तिथे ऍक्टिव्हिटी होतात असं कानावर जरी आलं तरी कृपया आपण पोलिसांना संपर्क करा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.